हॅलो अँड वेलकम टू एस क्लास. मित्रांनो, आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जी चॅप्टर शिकतो त्याच्यामधली जी एक्सरसाइज आहे आपली 4.2 आपण कालच कम्प्लीट केली आहे. ठीक आहे, ज्यांनी बघितली नसेल प्लीज ते बघा आधी. ठीक आहे, त्याच्यानंतरचा आपला एक्सरसाइज 4.3 मध्ये एक टॉपिक आहे. दॅट टॉपिक विल बी अ जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. आपल्यांना इथे अंडरस्टँड करायचं आहे. ठीक आहे, बिफोर एक्सरसाइज 4.3 वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज अन जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. आणि असं जनरल सेकंड डिग्री इक्वेशन आपल्याला याच्यामधून आपल्याला कुठले कुठले फॉर्म्युले असतील किंवा भेटतील की ज्याच्याने आपल्याला एक्सरसाइज 4.3 सॉल्व्ह करायला काय होईल मदत मिळेल. ठीक आहे ना. सो बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट यू दॅट अगेन प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, सो बघा आता हे जे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन आहे इन एक्स अँड वाय आपण कन्सिडर करतो. दॅट इक्वेशन ऑफ द फॉर्म आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे ना, इक्वेशन ऑफ द फॉर्म. जर आपण ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर प्लस ट्वाईस जी एक्स प्लस ट्वाईस एफ वाय प्लस सी इज इक्वल टू काय घेतो, आपण याला झिरो घेतो. सो व्हेअर ऍटलीस्ट यांच्यापैकी आता बरोबर हे जे इक्वेशन आहे ना, दॅट इज हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन आहे आपल्याकडे कशा एक्स आणि वाय मध्ये दिसतं. हे एक्स वाय इथे आहेत, तर याच्यामध्ये ऍटलीस्ट ए बी ऑर एच इज नॉट, दोघांपैकी एक म्हणजे ए बी ऑर एच यांच्यापैकी ए जो काही आहे तो झिरो नको आहे आपल्याला, इज नॉट झिरो. मग त्याला आपण काय म्हणू शकतो, इज कॉल्ड अ जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. तर हे इक्वेशनसाठी तुम्हाला एक नोट ऑब्झर्व करावा लागेल. तर याचा आपण पेअर ऑफ स्टेट म्हणजे दोन पेअर ऑफ लाईन ज्या काढतो आपण ना, याचा जो कन्वर्स आहे, कन्वर्स ऑफ द अबव थेरम, म्हणजे अबव थेरम म्हणजे बेसिकली याच्यावरती जो जे इक्वेशन आहे आपलं जनरल सेकंड डिग्री इक्वेशनचं, तर याच्यावरचा जर आपण कन्वर्टचा विचार केला तर तो कधीही ट्रू होत नाही. ठीक आहे ना, इज नॉट ट्रू आपण म्हणतो, कारण एव्हरी जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय नीड नॉट टू बी एक्सप्रेस अ पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे ना, दोन लाईन्स हा दाखवत नाही. फॉर एक्झाम्पल, जर म्हणजे हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन जरी असलं तरी बी ते काय करणार आहे आपल्याकडे, तर जनरल सेकंड डिग्री इक्वेशन जो एक्स अँड वाय मध्ये इट डज नॉट नीड टू बी रिप्रेझेंट आपल्याकडे पेअर ऑफ लाईनला दाखवत नाही. तर पेअर ऑफ लाईनला दाखवत नाही म्हणजे का दाखवत नाही, किंवा म्हणतो आपण कसं त्याला अंडरस्टँड कसं करता येईल आपल्याला की हा दाखवत नाही असा. म्हणजे जर हे एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर केलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, हे त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे की इट कॅनॉट शो अस अ पेअर ऑफ लाईन्स आपल्याला तो शो करत नाही. रिप्लाय म्हणजे हाऊ टू, मग असा हे जर तुम्ही म्हणताय किंवा कन्वर्स पॉसिबल नाही आहे, तर ह्याला अंडरस्टँड कसं करायचं, बेसिकली कसं ओळखायचं की दॅट आयडेंटिफाय वेदर द गिवन इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन ऑर नॉट. बरोबर, तर ते ओळखण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, आता हे जे दिसतं ना ए पी इंटू सी प्लस ट्वाईस एच जी एफ मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल टू काय यायला पाहिजे, झिरो यायला पाहिजे. ही पहिली कंडिशन आहे. दुसरी कंडिशन म्हणजे एच स्क्वेअर मायनस ए बी हा एक तर झिरोपेक्षा जास्त असायला पाहिजे, एक तर झिरो असायला पाहिजे, पण मायनसमध्ये जायला नको. तर त्या तुम्ही काय करू शकता, यू कॅन अंडरस्टँड द इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन ऑर नॉट. तुम्ही याच्यावरून त्याला काय करू शकता, अंडरस्टँड करू शकता. तर ही कंडिशन याच्यामध्ये लागते. बट ऑल्सो सम कंडिशन्स आर देअर की द लाईन्स आर पॅरल टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. त्याचा अक्यूट अँगलचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी घेतला आहे, दॅट इज टॅन थीटा इज इक्वल टू ट्वाईस एक्स स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. ठीक आहे, अगेन जी कंडिशन आहे लाईन परपेंडिक्युलरसाठी ए प्लस बी इज इक्वल टू झिरो आपण याला आपण कन्सिडर केलं आहे, आणि पॅरललसाठी एच स्क्वेअर मायनस ए बी काय असायचा आपल्याकडे, झिरो असायचा. ठीक आहे, हे पण झालेलं आहे, चला ठीक आहे. पण कंडिशन फॉर द लाईन्स, जर दोन लाईन्स इंटरसेक्ट करत असतील एकमेकांमध्ये, इंटरसेक्ट इच अदर, इज एच स्क्वेअर मायनस ए बी विल बी ऑलवेज काय असायला पाहिजे, ग्रेटर दॅन झिरो असायला पाहिजे. तो झिरो असेल तर तो लाईन काय होऊन जाते, पॅरलल होते ना, माहिती ना सगळ्यांना. कारण आपण म्हणतो एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू झिरो हा पॅरलल लाईनला दाखवतो, पण जर एच स्क्वेअर मायनस ए बी हा झिरोपेक्षा जास्त आहे, देन वी कॅन से दॅट द कॉर्डिनेट ऑफ द पॉईंट देअर पॉईंट, म्हणजे जिथे इंटरसेक्ट करतोय तर इंटरसेक्टिंग कॉर्डिनेट काय असेल, एच एफ मायनस बी जी अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर कॉमा जी एच मायनस ए एफ अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर, आपण हे कॉर्डिनेट त्याचे आयडेंटिफाय करू शकतो जिथे ती लाईन काय करते, इंटरसेक्ट करते. ज्या दोन लाईन तिथे इंटरसेक्ट करते त्याच्यासाठी हे कॉर्डिनेट्स आपल्याकडे असतील. अगेन दॅट द एक्सप्रेशन दॅट इज ए बी सी प्लस ट्वाईस एच एफ जी मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज द एक्सप्रेशन फॉर द, ह्या एक्सप्रेशनला आपण डिटर्मिनंटमध्ये पण घेऊ शकतो, याच्यानुसार पण आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. फॉर ए एच जी, ए एच जी, ठीक आहे,
एच जी बघा इथे लिहिलेलं आहे. देन अगेन बी एफ एफ इथे मध्ये ठीक आहे. देन बी सी ठीक आहे, हे लक्षात ठेवा. इकडे लिहिलं आहे ए एच जी लिहिलेलं आहे. देन एफ एफ मध्ये आहे इकडे कॉर्नरला, आणि हा बी सी लिहिलेला आहे बरोबर ठीक आहे. तर इझिली तुम्हाला हा डिटर्मिनंट अंडरस्टँड राहून दिला होता. तर बघा, तर याचा जो कंबाईन इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, द कंबाईन इक्वेशन ऑफ द बायसेक्ट ऑफ द अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, हे माहिती. ए प्लस बी इज इक्वल टू झिरो दाखवतो याला ठीक आहे. इज एच एक्स स्क्वेअर मायनस ए मायनस ए बी एक्स वाय मायनस एच स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, हेअर ए प्लस बी झिरो असायला पाहिजे. हिन्स बायसेक्ट आर बायसेक्टर आर परपेंडिक्युलर टू एच, तर कारण कंडिशनच परपेंडिक्युलरची आपल्याला ही दिसते पाहिजे ना. दॅट इज ए प्लस बी विल बी परपेंडिक्युलर ठीक आहे. त्याच्यासाठी आपण म्हणतो याच्यामधले जे ए बी आहे ते काय असायला पाहिजे, झिरो असायला पाहिजे. देन वी कॅन से दॅट दे आर अ परपेंडिक्युलर टू इच अदर. तर हे काही कंडिशन्स आहेत, नोट्स आहेत, तुम्हाला एक्झाम्पल एक्सरसाइज सॉल्व्ह करण्यासाठी मदत करतील ठीक आहे. आय कॅन नॉट टेक अ थिअरम हेअर, कारण थिअरम आय एम बी नव्हता, बट जे इक्वेशन मला लागणार होतं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहे, दॅट आय कॅन बी टेकन ठीक आहे. सो आफ्टर दिस वी हॅव अ एक्सरसाइज. एक्सरसाइजचे मी पहिला क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करेल आज, अँड आफ्टर दिस वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड जो पुढचे जे क्वेश्चन असेल आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर अप करून घेऊ. आता बघा, की फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन ठीक आहे, हे म्हटलेलं आहे. तर जॉईंट म्हणजे बेसिकली कंबाईनच आहे ठीक आहे. सो थ्रू म्हटलं आहे की 2,1 हा एक पॉईंट आहे जे इंटरसेक्ट करत असतील या दोघं लाईन्स एकमेकांमध्ये, आणि पॅरलल म्हटलं आहे ठीक आहे. हे काय म्हटलं आहे, पॅरलल टू द ट्वाईस एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स वाय मायनस नाईन वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो ठीक आहे. तर हे इक्वेशन आपल्याकडे दिलेलं आहे आणि पास कुठून होतं, 2,-1 मधून पास होतं आहे. जो पॉईंट आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे. सो हेअर आय कॅन राईट द इक्वेशन जे दिलेलं आहे मला, ट्वाईस एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स वाय मायनस नाईन वाय स्क्वेअर. तर मी काय करतो, 2 × −9 ठीक आहे. बेसिकली आपण फॅक्टरायझेशन मेथड यूज करू इथे, त्याचे फॅक्टर पाडून घेऊ. तर 2 × 9 मीन्स −18 होऊन जाईल. परत 6 × 3 18 होईल ठीक आहे. तर −18 हा तिथून पण जाईल. तर एक आहे 6, दुसरा आहे −3, ज्याच्याने आपल्याकडे 6 − 3 केला तर किती होऊन जाईल, +3 येईल बरोबर. दॅन हिअर आय कॅन राईट ट्वाईस एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स वाय मायनस थ्री एक्स वाय मायनस नाईन वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. सो दॅट इथून 2, 2 पेअर करून आपण कॉमन काढून, म्हणजे ट्वाईस एक्स कॉमन काढला इथून आला ह्या पेअरमधून, एक्स प्लस थ्री वाय. इथून पण 3y कॉमन काढून घेतला, 3y एक्स प्लस 3y इज इक्वल टू झिरो. अँड मग ट्वाईस एक्स मायनस 3y आपण इथे लिहून काढू, देन एक्स प्लस 3y इज इक्वल टू आपण झिरो याला करून देऊ. देअरफोर द सेपरेट इक्वेशन जे असेल याचा, दॅट सेपरेट इक्वेशन विल बी ट्वाईस एक्स मायनस 3y एक्स प्लस 3y इज इक्वल टू झिरो आपण याला कन्सिडर करून घेऊ. देन या दोघांना काय करायचं, आपल्याला हे सेपरेट इक्वेशन आपण लिहून घेऊ, आणि त्याचे जे स्लोप्स असतील, स्लोप माहिती आपल्याला बरोबर. व्हॉट इज स्लोप हेअर, दॅट इज ए मायनस मायनस ए अपॉन बी अँड मायनस ए अपॉन बी. हेअर वी कॅन फाइंड आउट अ सेपरेट, त्यांचे दोघांचे स्लोप काढू शकतो. तर −2/3 हा मायनसमुळे 2/3 होऊन जाईल, हा मायनस मायनस प्लस करून दिलेला 2/3. हेअर −1/3 हे दोघं त्याचे स्लोप आपल्याकडे येऊन जातील. परत इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू कुठून घेतले होते आपण, 2,-1 आहे अँड हॅव्हिंग स्लोप 2, 3 आणि हा −1 आहे. तर आपल्याला फॉर्म्युला होता ठीक आहे ना बरोबर. तर वाय मायनस वाय वन इज इक्वल टू एम एक्स मायनस एक्स वन आपण घेऊ शकतो इथे. देन वाय वन माहिती आपल्याला −1 आहे आणि एक्स वन किती आहे, 2 आहे. तर वाय वाय प्लस 1 2/3 हा स्लोप पहिल्यासाठी मी इथे इक्वेशन काढतोय, 2/3 एक्स मायनस 2, दॅट इज 3y + 3 इक्वल टू ट्वाईस एक्स मायनस 4 आपल्याकडे येऊन जाईल. देन याचं जे इक्वेशन असेल, ट्वाईस एक्स मायनस 3y − 7 इज इक्वल टू झिरो येऊन जाईल ठीक आहे. जर तुम्ही याला रिझॉल्व्ह केलं तर हा बरोबर, हे जे दिलं आहे तुम्हाला ह्याला रिझॉल्व्ह केल्यानंतर. देन आफ्टर दिस सेकंड स्लोपसाठी −1/3 साठी आपण परत इक्वेशन लिहून घेऊ, वाय मायनस वाय वन एम एक्स मायनस एक्स वन साठी. तर वाय वाय प्लस 1, कारण 2,-1 आहे हा पॉईंट पण ठीक आहे ना. तर वाय प्लस 1 एम आहे −1/3 एक्स मायनस 2 आपल्याकडे येऊन जाईल. सो दॅट 3y + 3 −x + 2, देन एक्स प्लस 3y + 3 −2 इज इक्वल टू झिरो. देन एक्स प्लस 3y + 1 इक्वल टू झिरो इज इक्वल टू 2 आपल्याकडे येऊन जाईल. सो त्याचं जॉईंट इक्वेशन काय करावं लागेल आपल्याला, आता या दोघांना एकमेकांची काय करायचं आहे, मल्टीप्लाय करायचं आहे. जर लास्टली तुम्ही इक्वेशन 2, 1 आणि 2 दोघांना मल्टीप्लाय करून घेतलं, तर यू कॅन गेट ट्वाईस एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स वाय प्लस ट्वाईस एक्स मायनस 3 एक्स वाय मायनस 9 वाय स्क्वेअर मायनस 3 वाय मायनस 7 एक्स मायनस 21 वाय मायनस 7 येऊन जाईल. तर
ह्याला जर रिझॉल्व केलं तर आपल्याकडे जे इक्वेशन येईल दॅट इज ट्वाइस एक्स स्क्वेअर प्लस 3xy मायनस 9y स्क्वेअर यू एक्स मायनस 24y मायनस 7 इक्वल टू 0 हे आपल्याकडे काय येईल एक दॅट इज द कंबाईंड इक्वेशन ऑर जॉईंट इक्वेशन आपल्याकडे काय येईल याच्यावरून येऊन जाईल. सो हेअर आफ्टर दिस आपल्याकडे सेकंड पण दिलं होतं. आता हा थ्रू 2, -3 आहे अँड पॅरलल म्हटलेलं आहे इथे टू द एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 मध्ये. तर इथे पण याने पॅरललच म्हटलं होतं, ठीक आहे, बट आय एम ट्राईंग टू यूज अ डिफरंट मेथड हेअर कारण इथे याचं फॅक्टर पडणार नाही, ठीक आहे ना. सो फॅक्टर पडणार नाही म्हणून मी याला डिफरंट मेथडने सॉल्व्ह करतो, ठीक आहे. द गिवन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन इज, ठीक आहे, हे दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. देन हेअर कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. याच्यामध्ये ए 1 आला, ट्वाईस एच आपला 1 आहे, एच इज इक्वल टू 1/2 येऊन जाईल. देन बी इज इक्वल टू -1 येईल. आफ्टर दिस एम 1 एम 2 विद द स्लोप ऑफ द लाईन्स आपल्याकडे येऊन जातील, ठीक आहे ना. तर स्लोप ऑफ लाईन्स जे आहे रिप्रेझेंट एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअरमध्ये, तर एम 1 प्लस एम 2 आपल्याला माहिती मायनस ट्वाईस एच अपॉन बी इज इक्वल टू 1 येतो आणि एम 1 एम 2 काय येतो ए अपॉन बी इज इक्वल टू -1, ठीक आहे ना, बरोबर. तर याच्यावरून ए अपॉन बी -1 आला, एम 1 एम 2 आणि एम 1 प्लस एम 2 हा 1 आला आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. आता हे दोघं तर इक्वेशन ऑफ लाईन कडून पास होत आहे 2, -3 मधून, ठीक आहे, आणि स्लोप काय आहेत एम 1 आणि एम 2. तर आता एम 1 एम 2 जर स्लोप असतील तर हे स्लोप मधून आपण इक्वेशन लिहू शकतो ना, वाय प्लस हा वाय 1 आहे बरोबर आणि हा काय दॅट इज एक्स 1. तर वाय एक्स 1 वाय 1 तर वाय प्लस 3 एम 1 पहिल्यासाठी, ह्याच्यासाठी, दुसऱ्यासाठी, एम 2 साठी, एक्स मायनस 2 वाय प्लस 3 एम एक्स मायनस 2, ठीक आहे. सो दोघांसाठी एकासाठी एम 1 दुसऱ्यासाठी एम 2 स्लोप कन्सिडर करून घेतला. त्याचे इक्वेशन कसे म्हणतील बघा, एम 1 एक्स मायनस 2 इथे राहू दिला, ह्याला प्लसचा मायनस करून दिला, ठीक आहे, इक्वल टू 0. तर परत एम 2 मधला ह्याला पण ॲज इट इज राहू दिला, ह्याला पण मायनस करून घेतला, दोन इक्वेशन तयार झाले. तर आपल्याला काय पाहिजे, जॉईंट इक्वेशन पाहिजे ना. ते मी दोघांना तर ह्याला ह्यांना ह्या दोघांना एकमेकांना मल्टिप्लाय करून दे. तर मल्टिप्लाय केल्यानंतर बघा, तर एम 1 मल्टिप्लाय करण्यासाठी मी लिहून काढलं यांना, एम 1 एक्स मायनस 2 मायनस वाय प्लस 3 एम 2 एक्स मायनस 2 मायनस वाय प्लस 3. तर बघा, तर एम 1 ने ह्याला मल्टिप्लाय केलं तर एम 1 मायनस एम 1 एम 2 एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर होऊन जाईल. परत ह्याच्याने जर मी ह्याला मल्टिप्लाय केलं तर मायनस एम 1 एक्स मायनस 2 वाय प्लस 3 येऊन जाईल, ठीक आहे. परत आता हा मायनस आहे ना, ठीक आहे, ह्याला मल्टिप्लाय करतो तर मायनस एम 2 एक्स मायनस 2 वाय प्लस 3 येऊन जाईल, ठीक आहे. परत ह्याच्याने ह्याला मल्टिप्लाय करतो तर माय प्लस 3 वाय प्लस 3 प्लस स्क्वेअर करून दिलेला, बरोबर. तर ह्याच्या दोघांमधून एम 1 आणि एम 2 कॉमन निघतोय, म्हणजे बेसिकली ह्यांच्यामधून एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 वाय प्लस 3 हा कॉमन निघतोय ना, एक्स मायनस 2 वाय प्लस 3 कॉमन निघतोय. तर कॉमन लिहून घेतला आणि एम 1 प्लस एम 2 करून दिलं, ठीक आहे. तर एम 1 एम 2 माहिती आहे आणि एम 1 प्लस एम 2 आपल्याला माहिती आहे कारण एक होता मायनस 1 दुसरा होता प्लस 1, ठीक आहे, दोघांना पुट करून दिलं. तर हा मायनस आहे ॲबसॉर्ब करून हा मायनसचा प्लस केला, प्लसचा मायनस करून दिला, दिसतं इथे, ठीक आहे. देन आफ्टर रिझॉल्विंग ए मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युलाने एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 जर दोघांना मल्टिप्लाय केल्यानंतर एक्स वाय प्लस 3x मायनस 2y मायनस 6 अगेन वाय प्लस 3 एक्स स्क्वेअर मायनस ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युला वाय स्क्वेअर मायनस 6y मायनस 9 घेऊन आलो मी. देन लास्टली जर मी याला रिझॉल्व करतो तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर मायनस एक्स मायनस 8y इज इक्वल टू 0 काय येईल आपल्याकडे, दॅट इज अ जॉईंट इक्वेशन येऊन जाईल. हे दोन एक्झाम्पल होते मित्रांनो, इफ यू डोंट अंडरस्टँड प्लीज रिपीट रिवाइंड, परत एकदा बघा आणि नोटबुक घ्या, नोटबुकवरती परत एकदा लिहून काढा, यू कॅन इझिली अंडरस्टँड जे काही मी तुम्हाला सांगतो याच्यावरती, ठीक आहे ना. तर जर तुम्हाला नोट्स हवे असतील तर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे ना, अदरवाइज यू कॅन राईट युअर सेल्फ, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मी